गेल्या 4 वर्षापासून शिक्षणाची गंगा प्रवाहित करणाऱ्या मेळघाटच्या अतिदुर्गम भागातील खुटिंदा गावातील 2 शिक्षक आपला जीव धोक्यात घालून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचे कार्य प्रामाणिकपणे पार पाडित आहे. एकीकडे मेळघाटात शिक्षणाचा खेळ खंडोबा झाल्याचे चित्र असताना दुसरीकडे मात्र याच मेळघाटात असे काही हाडामासाचे शिक्षक आहेत ते आपले अध्यापनाचे कार्य चोखपणे बजावत आहे. असेच मेळघाटातील 2 शिक्षक आहे जे आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहे. त्यांचे नाव आहे सुनील अकोलकर आणि दिलीप तायडे. मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील जवळपास 165 किलोमीटर अंतरावर असलेले अतिदुर्गम गाव म्हणजे खुटिंदा हे असे गाव आहे ज्या ठिकाणी जायला रस्ता नाही, वीज नाही. या गावात जर जायचे असेल तर खंडू नदीतून प्रवास करून जावे लागते. या खंडू नदीतील पावसाळ्यातील 4 महिने तर अतिशय धोक्याचे असते. पावसाळ्याच्या दिवसात गावात जाणे म्हणजे जीवावर कधी बेतेल याचा नेम नाही. मात्र अशाही परिस्थितीत खुटिंदा गावात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील अकोलकर आणि सहायक शिक्षक दिलीप तायडे विद्यार्थ्यांना ज्ञानदान देत गेल्या 5 वर्षापासून शिक्षणाची गंगा प्रवाहित करत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही शिक्षकांनी ऊनवारा पाऊस झेलत शाळेकडे जाण्याचे थांबवलेले नाही. स्वतःचा जीव धोक्यात घालून कशाचाही विचार न करता फक्त विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचे या उद्देशाने प्रेरित होऊन ज्ञानदान करणारे मुख्याध्यापक सुनील अकोलकर आणि सहायक शिक्षक दिलीप तायडे यांचे परिश्रम खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. मेळघाटात आजही काही हाडामासाचे शिक्षक असल्याने मेळघाटातील युवक मोठमोठ्या पदावर पाहायला मिळत आहे. खुटिंदा गावात जिल्हा परिषदेची 1 ते 4 पर्यंत शाळा आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी खंडू नदी ओलांडून एकताई जावे लागते. मात्र या नदीवर पूल नसल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. मागील कित्येक वर्षापासून गावकरी पुलाची मागणी करत आहे. मात्र प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पावसाळ्यात नदीला मोठ्या प्रमाणात पाणी राहत असल्याने विद्यार्थ्यांसाठी नदी ओलांडणे धोकादायक ठरते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही आणि त्यांचे नुकसानही होते. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा.